शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. खरं तर आज सगळीकडे एकच वातावरण आहे, ते म्हणजे कोरोना वातावरण. पण याच विषाणूविषयी लोकांमध्ये काही समज आहेत, काही गैरसमज आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सचिन माळी विश्वानंद क्लिनिक मधून, डॉक्टर नरदे ओमश्री हॉस्पिटल, डॉक्टर राहुल सूर्यवंशी वसंत आयुर्वेद मधून. तर आपण विषयाला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम की नक्की कोरोना कोरोना हे जे वातावरण तयार झालेलं आहे, नक्की कोरोना म्हणजे काय? नमस्ते, मी डॉक्टर सचिन माळी विश्वानंद क्लिनिक विटा इथे प्रॅक्टिस करतो. कोरोना म्हणजे एक व्हायरस, एक इन्फेक्शनचा प्रकार आहे. व्हायरस व्हायरल इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. इन्फेक्शन ॲक्च्युली दोन प्रकारचे असतात, एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन असतं. व्हायरल इन्फेक्शन जनरली आपले इम्युन सिस्टीम जी असते, रोगप्रतिकार क्षमता असते, त्यानुसार ते बाय द टाईम किंवा हळूहळू आपलं शरीर दुरुस्त करत असतं. पण ज्याची प्रतिकार क्षमता कमी असते, थोडक्यात लहान मुलं असेल किंवा वृद्ध माणसं असतील किंवा ज्यांना पूर्वीचाच मधुमेह आजार आहे, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, अशा लोकांना ते धोकादायक असतं. ते असे लोक आपण होऊन स्वतःहून ते बरं होत नाहीत, म्हणून ते धोक्याचे असतं. आणि ते कोरोना व्हायरस त्याला WHO किंवा इंटरनॅशनल फॅकल्टीने त्यांना COVID-19 असं संबोधलं आहे. ते पूर्वीचे जे कोरोना होते त्याच्यापेक्षा ते थोडासा वेगळा असा व्हायरस आहे तो. त्याच्यामुळं आणि इन्फेक्शन त्याच्या वुहानमधून सुरू झालं, ते परत जिथं जिथं त्या वुहान प्रांतामधले जे लोक होते ते बाहेर गेले किंवा तिथं जे इतर देशातले लोक असतील त्यांच्या थ्रू इन्फेक्शन इतर देशामध्ये पसरलं. इटली असेल, भारत असेल, अमेरिका असेल, जगातला कुठलेही देश असा राहिला नाही की त्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही झालेलं. आता प्रत्येक देशामधली त्याची फेज आपण जे म्हणतो सुरुवातीचा, एकदा इन्फेक्शन झालं की साधारणतः व्हायरल इन्फेक्शन आहे की इन्क्युबेशन पिरियड आपण त्याला म्हणतो, 2 ते 15 दिवसांचा असतो. त्या दरम्यानच्या काळात ज्याची इम्युनिटी चांगली आहे किंवा नाही आहे अशा लोकांना पण ते लक्षात येत नाही की मला इन्फेक्शन झालं आहे ते. त्याच्यामुळे लोकांना असं आयसोलेशन सांगितलेलं असतं की 15 दिवस तुम्ही थांबा, स्वतःहून सर्दी खोकला असेल तर स्वतः आपण स्वतःचं एक प्रकारचं आयसोलेशन करा, इतरांच्या संपर्कामध्ये तुम्ही येऊ नका अशा पद्धतीने. मी डॉक्टर नरदेंच्याकडे येते की जसं म्हटलं जातं की इन्फेक्शनने किंवा व्हायरली हा विषाणू पसरला जातो, तो एक्झॅक्ट कशा पद्धतीने तो पसरतो? पण जेव्हा एकमेकांच्या संपर्कामध्ये येतो, कमीत कमी 1 मीटरचं किंवा त्यापेक्षा कमी अंतर, शेक हँड करणं किंवा एखाद्याला मिठी मारणं किंवा एखाद्याच्या बरोबर हात धरून आपण वागणं, आणि तो समोरचा व्यक्ती जर ऑलरेडी इन्फेक्टेड असेल तरच आपल्याला हा पसरण्याचा शक्यता किंवा संभावना मॅक्झिमम आहे. किंवा तुम्ही एखादा इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करून आलेल्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला असाल, ती व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल किंवा ती व्यक्ती इनडायरेक्टली कोणाला एक्सपोज झालेली असेल. तुम्ही म्हणालात की कॉन्टॅक्टमध्ये येणे, तर थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये येणे म्हणजे एकमेकांना शेक हँड करणे किंवा एकमेकांना स्पर्श करणे, इथपर्यंत हा राहतो की दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर आल्यानंतर ह्या विषाणू पसरला जातो, नक्की कशा पद्धतीने पसरतो? खोकल्यामुळे पसरला जातो किंवा शिंकण्यामुळे पसरला जातो. बरेचदा आपण हात चेहऱ्याला लावतो किंवा तोंडाला लावतो, कुठंतरी आपण टच करतो, नाकाजवळ नेतो, आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याकडून हात धुतले जात नाहीत किंवा हँड सॅनिटायझरचा वापर केला जात नसतो, आणि अशामुळं हे स्प्रेड होऊ शकतो इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला. ह्याला आपण लोकल स्प्रेड म्हणतो. आणि हे लोकल स्प्रेड जेव्हा लार्ज स्केलमध्ये चालू होऊन जातं त्याला आपण कम्युनिटी स्प्रेड असं म्हणतो. म्हणजे एखाद्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये स्प्रेड होणं किंवा एखाद्या प्रांतामधून दुसऱ्या प्रांतामध्ये स्प्रेड होणं त्याला आपण कम्युनिटी स्प्रेड असं म्हणतो. अच्छा, मला आणखीन एक प्रश्न असं विचारायचं की खरं तर याची सुरुवात चीनमधून वुहान या सिटीमधून झाली, पण याचं त्याच्यानंतर युरोपमध्ये झाली. खरं तर भारत आणि चीन खूप जवळ आहेत, पण भारतामध्ये ती संख्या तेवढी नसून आज युरोपियन देशामध्ये तीच संख्या जास्त आहे. याचं कारण मूळतः 2 आहेत. एक तर त्या भागातलं असलेलं टेम्परेचर, जेव्हा वुहानमध्ये चालू झालं तेव्हा तिथे त्या लॅबोरेटरीमधून तो बाहेर पडलेला होता व्हायरस असं म्हटलं जातं, म्हणून सुरुवात झाली. पण इटली किंवा जे इतर युरोपियन कंट्रीज आहेत ते थोडे कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस
अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. जास्त थंड हवेचे ठिकाण आहे आणि या व्हायरससाठी ते जास्त कंडक्टिव्ह आहे. पण अजून याच्यासाठी खूप अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत समोर आली नाही आहे की जास्त गर्मी असलेल्या प्रदेशांमध्ये हा व्हायरस पसरत नाही आहे असं नाही आहे. पण असं नक्कीच आहे की स्प्रेड थोड्याशा स्लो स्पीडमध्ये होऊ शकते अशा ठिकाणी. असं म्हणजे उष्णता, उष्णतेवर बोलतोय आपण तर मगाशी जसं आपण म्हणालो की जसं आता उष्णता हा जो एप्रिलचा महिना, मार्च एप्रिल जे आहे म्हणजे आता उष्णता टेम्परेचर जे आहे भारतातलं टेम्परेचर हे वाढत जाते, तर याच्यामुळे हा रोग, हा जो विषाणू हा तर कमी प्रमाणात वाढला जाईल असं वाटतंय. असं शक्यता वर्तवली जाते कारण हा पहिल्यांदाच आलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावरती अजून स्टडीज किंवा कुठला एखादा रिसर्च पेपर आपला पब्लिश झालेला नाही आहे की जे आपण डेफिनेटली त्याच्यावर बोट ठेवून असं सांगू शकू की असं आहे. पण साधारणतः त्या कोरोना व्हायरसच्या फॅमिलीमधले इतर व्हायरसेस ह्यांचा जर पूर्वीचा स्टडी आपण पाहिला तर जास्त थंड हवेच्या ठिकाणी हे जास्त स्पीडनी पसरत असतात. गरम हवेच्या ठिकाणी किंवा उन्हाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थोडेसे कमी स्पीडनी ते स्प्रेड होतात अशी एक शक्यता नक्की. कोरोना व्हायरस या जीवाणूविषयी खूप वेगवेगळ्या अफवा पसरल्या जातात, तर आपण मला थोडंसं आणखीन विश्लेषण पद्धतीने जाणून घ्यायचं नक्की हा विषाणू कुठे आणि कितपत जिवंत राहतो, एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये किती दिवस तो जिवंत राहू शकतो. नॉर्मली तो शरीरामध्ये आपल्या गेल्यानंतर 14 दिवस हा त्याचा इन्क्युबेशन पिरियड असतो. म्हणजे त्या व्यक्तीला त्या कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला सुरू होण्यासाठी मिनिमम टाइम इज 10 to 14 days, 10 to 14 दिवस हा नॉर्मल इन्क्युबेशन पिरियड आहे. तिथून पुढे लक्षणं डेव्हलप होतात, त्यामुळे पहिल्या 14 दिवसात लक्षणं थोडक्यात आपण असं म्हणूया की एखाद्या व्यक्तीला जर कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर पहिले 14 दिवस त्याला कळू शकत नाही की त्याला ते व्हायरसची लागण झाली. बरोबर बरोबर. अच्छा, त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने हा व्हायरस शरीरामध्ये काम करतो? आपल्याला सर्वसाधारण जसं इतर इन्फ्लुएन्झामध्ये किंवा इतर फ्लूच्या तापांमध्ये आपल्याला जशी आपली लक्षणं आढळतात तशा पद्धतीने कोरोना व्हायरसची लक्षणं असतात, जसं की ताप, सर्दी, खोकला आणि थोडंसं काही अंशी काही लोकांमध्ये दम लागणे. पण हे सर्वांनाच हे सिम्पटम्स असतील असं नाही. काही लोक ज्यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना ही लक्षणं खूप कमी स्वरूपामध्ये किंवा कमी पद्धतीने जाणवतील. आणि जे लोक मूळतः आजारी आहेत, ज्यांना दम्याचे त्रास आहेत किंवा ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे किंवा जे थोडंसं वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतील. मी डॉक्टर सुरेनजी यांच्याकडे येते. जसं की आताच डॉक्टर नरदे म्हणाल प्रतिकार शक्तीवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, तर एखाद्याने कसं ओळखावं की माझी प्रतिकार शक्ती कमी आहे का जास्त आहे, कशा पद्धतीने ओळखता येईल आपल्याला? नक्कीच, एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना ह्या आजारामुळं लोकांना आपली प्रतिकार क्षमता किती आहे किंवा चांगली आहे का नाही ह्याबद्दल प्रश्न पडत आहेत. तर रोगप्रतिकार क्षमता प्रत्येक व्यक्तीची किती आहे हे मापण्याची कोणती तपासणी नाही आहे की माझी रोगप्रतिकार क्षमता किती आहे आणि हे मला कसं समजू शकेल. आणि कोरोना हा जो त्रास होतोय, आपण आत्ता जे काही आकडे आहेत आपल्या नेटवरती त्या आकड्याप्रमाणे जे काही मृत्यू संख्या आहे कोरोनामुळं, जे काही 10,000 लोकांची संख्या आहे, त्या संख्येमध्ये बऱ्यापैकी 75% लोकांना हायपरटेन्शन आहे, 25% लोकांना डायबिटीज आहे, तर काही ना काही त्यांना 2-3 आजार आहेत. फक्त 0.8% असे लोक आहेत ज्यांना कोणतेही आजार नसताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि सरासरी आपण हे कधी बघतो की हायपरटेन्शन किंवा डायबिटीज आहे, तर 50%च्या पुढं हा त्रास संभवतो लोकांना दिसून येत असतोय. तर रोगप्रतिकार क्षमता आणि कोरोना व्हायरस, तर आपण हे बचाव कसं करू शकतोय, तर ह्यात महत्वाची गोष्ट, एक तरुण व्यक्ती आहे त्याची रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे का चांगली आहे, तर दोष नाही आहे, म्हणजे काय डायबिटीज नाही आहे, कोणती हिस्ट्री नाही आजाराची. आणि तेच वयानंतर 60 नंतर ज्या लोकांना त्रास नाही आहे त्यांचा काही विषय नाही, पण ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे म्हणजे काय, तर त्यांची रोगप्रतिकार क्षमता ही सदोष युक्त आहे. तर ह्या लोकांसाठी महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे, तर बचाव आपल्याला करायचाच आहे. त्या व्यतिरिक्त आत्ता ज्यांना काय त्रास आहे, डायबिटीजचा त्रास आहे किंवा हायपरटेन्शन त्रास आहे, तो व्यवस्थित करायचा आहे. तो व्यवस्थित केला तर काय होणार, हा जो सदोषपणा आहे रोग प्रतिकार क्षमतेतला हा कमी होणार.
आणि कोरोनापासून लढण्यासाठीची जी काही प्रतिकार क्षमता पाहिजे ती थोडी चांगल्या प्रकारे आपल्याला वाढवता येणार आहे. तर ह्या रोगप्रतिकार क्षमता चांगली कशी करता येईल आपल्याला? अच्छा, जसं की तुम्ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याबद्दल बोलला, तर अलीकडे सगळीकडे व्हॉट्सअपवरती काही मेसेजेस फिरतात की हे खा किंवा सूर्यनमस्कार करा, याच्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. तर खरं त्या अशा पद्धतीने वाढू शकेल का? हा, रोगप्रतिकार क्षमता हे मापण्याचं कोणतं यंत्र नाही किंवा तपास नाही आहे. मग रोगप्रतिकार क्षमता कशी वाढेल? तर चांगली झोप घेतली पाहिजे, आहार चांगला ठेवला पाहिजे, रोज थोडी एक्सरसाइज केली पाहिजे. तर काय आपली काय जे काही दिनचर्या आहे, जे काही आपला आहार आहे तो आपण व्यवस्थित घेणार असो, व्यवस्थित करणार असणार, तर आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली राहणार आहे. मग इथं काय होत आहे, प्रत्येक जणाला जे काय सुचते तो ते सांगतोय की सूर्यनमस्कार करा. करणं वाईट नाही आहे, म्हणजे सूर्यनमस्कार केलं ते चांगलंच आहे, पण प्रत्येक जण प्रत्येक आपापल्या अँगलनी प्रत्येक गोष्टी सांगत जातोय आणि लोक ते बघतायत, वाचतायत. महत्वाची गोष्ट काय आहे, तुमचा जो काही आहार आहे तो व्यवस्थित ठेवणे, तुमची झोप चांगली असणे, स्ट्रेस कमी असणे. फक्त हे आता तात्पुरते महत्वाचं नाही आहे, हे कोरोना नंतरची जी काही परिस्थिती असेल त्यावेळी कायमस्वरूपीच ही गोष्ट महत्वाची. जीवनशैलीचा भाग असायला हवा, पण याचा प्रसार आता होतोय. तर मुळात की आता तुम्ही लगेच या सगळ्या प्रिकॉशन घेताय, म्हणजे तुम्ही हेल्दी खाताय, सूर्यनमस्कार करताय, स्वतःला आता फिट ठेवताय, पण याच्यामुळे तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण तुम्ही आता लगेच ते सुरू केलेलं आहे. कोणताही आजार, डायबिटीज म्हणा किंवा हायपरटेन्शन म्हणा, जे काही आजार होत आहेत हे काही लगेच एका दिवसात उद्भवले नाही, ते हे आतापर्यंतच्या तुमच्या जीवनशैलीतूनच उद्भवलेले आहेत. त्यामुळे एका दिवसात तुम्ही ते पूर्ण कमी करू शकत नाही, पण हा काही अंशी का होईना तुम्ही त्याला थोडं कमी करू शकता, जे आता महत्वाचं. आणि थोडक्यात असंही म्हणता येईल की कितीही तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, पण कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आला तर तो तुम्हाला 100% होणार. हा, हिचं एक म्हणजे जेव्हा आपण नेटवरती माहिती घेतोय किंवा जो काही डेटा समोर येतोय ह्यातून असं का घडतंय, तर ह्यापूर्वी फ्लूचे व्हायरस होते, म्हणजे आपल्याला जे काही सर्दी होते हे व्हायरसच असतात, पण हे व्हायरस ऑलरेडी सगळ्या ह्युमन्समध्ये आहे आणि ते कधी येतात, इन्फेक्शन होते आणि कधी जातात हे लक्षात येत नाही. पण हा व्हायरस असा वेगळं काय, म्हणजे कोरोना असा वेगळं काय, कारण हा झोमॅटिक व्हायरस, म्हणजे तर हा प्राण्यांच्या मध्ये असणारा जो व्हायरस होता तो माणसात आला, त्यांनी तसं म्युटेशन केलेलं आहे. आणि हा माणसासाठी, म्हणजे आपली ही माणसं आपण एक प्राणी समजतो, हे होमो सेपियन्स जे आपण काही प्राणी होतो त्यांच्यासाठी हे नवीन व्हायरस आहे, त्यामुळे संक्रमण दर हा जास्त आहे आणि लोक संक्रमित होत आहेत. आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जो निसर्गाद्वारे घडत जाते. मग महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर जे काही 40 किंवा 50 आतले व्यक्ती आहेत त्यांची प्रतिकार क्षमता हा सदोषयुक्त नाही आहे. समजा एखादा 40 वर्षाचा व्यक्ती आहे ज्याला डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे, त्यांना सुद्धा तितकीच काळजी घ्यायची आहे जितकी 70 वर्षाच्या माणसाने घ्यायची आहे. तर हे खूप महत्वाचे की तुमची प्रतिकार क्षमता हे सदोषयुक्त आहे का नाही आहे यावरून तुम्ही काळजी घ्यायची. शक्यतो जे काही आता शासन काळजी घेते किंवा जे काही गोष्टी सांगितल्या जातात ते पाळणं खूप महत्वाचं आहे. आणि तत्पूर्वी डॉक्टर माईंच्याकडे येते. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. March 31 सर्व काही बंद ठेवण्याचा शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, तर हा कितपत योग्य आहे, याचे परिणाम कसे दिसणार आहेत आपल्याला? नक्कीच योग्य आहे. याच्या पाठीमागे तुम्हाला एक गोष्ट सांगेन मी. तुम्ही आता मगाशी नवदे सरांना विचारलं की तुम्ही भारतामध्ये अजून एवढं आउटब्रेक का नाही आहे त्या गोष्टीचा, कदाचित इन्क्युबेशन पिरियडमध्ये पॉप्युलेशन असेल कदा, त्याच्यामुळे वर्ल्ड वाईड जर आपण डेटा बघितला तर फर्स्ट वीकमध्ये प्रत्येक देशामध्ये 30-40 असे लोक आहेत, सेकंड वीकमध्ये 200-300 असे लोक आहेत, आणि थर्ड वीकमध्ये ते हजारामध्ये जातात, 4,000, 10,000, 20,000. तर हे जे इन्फेक्टेड, समजा मला जर इन्फेक्शन झालं आणि मी जर कॅरियर असेल तर मला त्याचा काहीच त्रास होणार नाही, मला त्रास नाही झाला तर मी टेस्ट करणार नाही त्या गोष्टीची, बरोबर. तर त्याच्यामुळं आपल्याला कधी कधी पॉप्युलेशनमध्ये आपल्याला लक्षात येत नाही की इन्फेक्टेड लोक किती आहेत.
मग मी जे कॅरियर आहे, मी माझ्या संपर्कामध्ये एखादा वयोवृद्ध लोक आला किंवा लहान मुलं आले, तर ते त्यांना इन्फेक्शन होणार, त्यांना त्याचे सिमटम्स आणणार, नंतर त्यांची टेस्ट होणार, मग आपल्याला समजणार की ह्यांना कोरोना बाधित आहेत ते. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे आउटब्रेक कमी आहे, पण तसं नाही आहे. ते हे टाईम पिरियड आपल्याला समजेल की सेकंड थर्ड वीकमध्ये किती पेशंट येतात, फोर्थ वीकमध्ये किती येतात, आणि आपले पॉप्युलेशन त्याला कशा पद्धतीनं म्हणजे आपले आपले म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की नक्की किती लोक कोरोना बाधित आहेत हे समजण्यासाठी हा टाइम पिरियड शासनाने घेतलेला आहे. मी डॉक्टर नर्देंच्याकडे येते की जसं की कोरोना व्हायरसचे सिमटम्स सांगितले जातात की तुम्हाला सर्दी आहे, खोकला येईल, तर नॉर्मल सर्दी खोकला ज्याला आपण फ्लू म्हणतो आणि कोरोना व्हायरसचा सर्दी खोकला याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये फरक करणं तसं तितकं सोपं नाही आहे. त्यासाठी अगदी डेफिनेट तुम्हाला जर समजायचं असेल तर तुम्हाला टेस्ट करणं गरजेचं आहे. पण सर्वसामान्यपणे आपल्याला जेव्हा सर्दी खोकला अशा वातावरणामध्ये होत आहे तेव्हा मी एवढंच ॲडवाईस सगळ्यांना देईन की तुम्ही तुमच्या नजीकच्या डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून सल्ला घेणे. प्रत्येक सर्दी खोकला किंवा ताप हा काही कोरोना व्हायरस आहे असं नाही आहे. बरेचदा व्हायरल इन्फेक्शन्स इतर कुठल्याही व्हायरसमुळे होऊ शकतात, बरेचदा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होऊ शकतात, अनेक इतर कारणामुळे इन्फेक्शन होऊ शकतात. त्यामुळे याची टेस्ट करणं, कधी कधी एक्सरे करण्याची गरज असते किंवा कधी इतर ब्लडचे काही टेस्ट करण्याची गरज असते. आणि जसं की आत्ता सरकार आपलं यंत्रणा सगळीकडे नवीन राबवत आहे, नवीन टेस्टिंग लॅबोरेटरीज सर्वत्र सेटअप करत आहे, तेव्हा प्रत्येक सर्दी खोकल्याच्या व्यक्तीची कोरोना व्हायरसची टेस्ट करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबलसुद्धा नसतं. आणि जोपर्यंत ते टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबल होतील तोपर्यंत अनेक महिने निघून जातील. त्यामुळे याबाबतीत आपण डॉक्टरांच्या एक्सपर्ट ॲडवाईसनुसारच जावं एवढाच मी सल्ला देईन. नाहीतर ते पॅनिक होऊन जातो आपण सगळे की आम्हाला टेस्ट करायची, आम्हाला टेस्ट करायची, आणि टेस्ट कुठे उपलब्ध होत नाही अशी सिच्युएशन यायला नको. डॉक्टर नर्दे, जसं की आपण आपल्या भागात मग खानापूर विटा आटपाडी या भागाबद्दल बोललो किंवा सांगली जिल्ह्याबद्दल बोललो, तर इथल्या लोकांना जर टेस्ट करायचं असेल तर त्यांनी कुठे जायला हवं आणि याचा प्रोसिजर कशा पद्धतीने असतात? आता सध्याच्या तारखेला तरी ही टेस्टिंग फॅसिलिटी पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि नायडू हॉस्पिटल येथेच फक्त उपलब्ध आहे. पण नजीकच्या काळामध्ये ती आपण असं म्हणून पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही अशी सध्या अवेलेबल नाही आहे. पण ती मिरज आणि सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ती चालू करण्यात येणार आहे. ऑलरेडी त्याची प्रोसेस चालू झालेली आहे. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये किंवा काही एखाद्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ती अवेलेबल होऊन जाईल आणि मग आपण इथल्या आपल्या भागातल्या पेशंटसाठी तिथे त्यांना आपण सांगू शकू की टेस्टिंग. जसं तुम्ही म्हणताय की यंत्रणा सुरू व्हायला अजून एक दोन आठवडे लागतील, जर तुम्ही मेडिकल अँगलने बघितला तर थोडासा विलंब किंवा उशीर होतोय असं नाही का तुम्हाला वाटत? नाही, मला असं नाही वाटत की विलंब होतोय. कारण की आपण जे काही सोशल मीडियामध्ये बघतोय की बाबा असं होतंय तसं होतंय, इतकं सिव्हिअर आहे कोरोना व्हायरस आज तरी नाही आहे. याचा अर्थ असा नाही की आपण प्रिकॉशन नाही घ्यायचे. आपण प्रिकॉशन्स घ्यायचे, मेडिसिन्स घ्यायचे. बरेचदा जरी टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबल नसेल तरी त्याच्या काही मेडिसिन्स आहेत. जर आपल्या डॉक्टरांना वाटलं तपासल्यानंतर की बाबा ह्याला चान्सेस आहेत किंवा हा एखाद्या पॉझिटिव्ह केसला एक्सपोज झालेली ही व्यक्ती आहे, तर त्याला आपण एम्पिरिकली ती मेडिसिन चालू करून देऊ शकतो किंवा त्याच्या संदर्भात ठराविक मेडिसिन्स मार्केटमध्ये आजही उपलब्ध आहेत. प्रायमरी मेडिसिन तुम्ही त्याला देऊ शकता. त्याला प्रायमरी मेडिसिन जर खूपच शंका असेल तर आपण डेफिनेटली चालू करू शकतो. टेस्ट करण्याची वाट आपण त्या पेशंटसाठी बघायला नाही पाहिजे. अच्छा, प्रायमरी मेडिसिन कितपत युजफुल आहे त्या पेशंटसाठी? आत्तापर्यंत जो काही डाटा अवेलेबल आहे त्यामध्ये बऱ्यापैकी त्याचा उपयोग होतोय असं दिसतं. आणि एक चार पाच प्रकारचे औषध आहेत जे उपयोगाचे आहेत. जसं की पूर्वी आपण स्वाईन फ्लूला वापरत असलेली औषधं, जसं की ऑसिल्टामॉव्हिर म्हणतो आपण किंवा क्लोरोक्विन नावाची औषधं आहेत अवेलेबल. ठराविक औषधं जी एच आय व्हीच्या ट्रीटमेंटसाठी वापरली जात होती त्यातील काही अंशी दोन तीन प्रकारची औषधं कोरोना व्हायरससाठी उपयुक्त आहेत हेही सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्या औषधांचा आपण या ठिकाणी अगदी गरज आहे अशाच ठिकाणी ज्युडिशियसली आपण त्याचा उपयोग करू शकतो. मी डॉक्टर सूर्यवंशीकडे येईन की लोकांनी प्रिकॉशन नक्की कशा पद्धतीने घ्यायला हवे की आता शासनाने सांगितलेले तर करतातच पण बऱ्याच अंती लोकांच्या काही चुका पण होतात, तर त्या चुका टाळण्यासाठी तुम्ही काय सांगाल? शासनाने जे काही आता गाईडलाईन दिलेली आहे ते फॉलो करणं हे सर्वात पहिली गोष्ट आहे. म्हणजे संसर्ग हा वाढू नये. आत्ताची जी काही आपली स्टेज आहे इथं जवळपास 200 पुढे आकडा गेलेला आहे आतापर्यंत, तर ह्या स्टेजला शासनाचे गाईडलाईन फॉलो करणे म्हणजे काय? तर गरजेच्या ठिकाणी जायचं नाही हे सर्वांना माहीत आहे. हे सोडून आपण काय काळजी घ्यायची आहे? तर
आपण घरी थांबायचं आहे, स्वतःला जे काही आव्हान चालू आहे किंवा दोन तीन दिवस सर्व मार्केट बंद आहे तो पण बाहेर शक्यतो जाणे टाळणे, आणि आपल्या घरी जे काही वयस्कर लोक आहेत म्हणजे हा जो त्रास आहे हा वयस्कर लोकांना जा जाणवतोय, तर त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित निगा ठेवणे, त्यांना घराबाहेर अजिबात जाऊ न देणे आणि त्यांचं आरोग्य उत्तम कसं राहील, त्यांची प्रतिकार क्षमता उत्तम कसे राहील हे बघणे, आपली दिनचर्या, आपला आहार विहार, आपली डाएट छानपैकी ठेवणे हे फार महत्वाचं आहे. एक गोष्ट याच्यामध्ये ऍड करू इच्छितो की जे लोक खरोखरच अशा एरियामध्ये आहेत किंवा एरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जिथं आउटब्रेक आहे ह्याचा कोरोनाचा, त्या ठिकाणचे लोकांनी किंवा जे परदेशवारी करून आले त्यांनी स्वतःहून आयसोलेट करणं ही जास्त गरजेचं आहे. ते स्वतःहून लोकांना किंवा डॉक्टरांना सांगणं, स्वतःहून घरी राहणं ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. हे जर नाही केलं हे जर मला त्यामध्ये ऍडिशन तुम्हाला असं विचारलं की जसं आयसोलेशन बद्दल आपण बोलतो, आयसोलेशनची पूर्ण जी काही प्रक्रिया आहे, नक्की लोक ट्रीटमेंटला घाबरतात की नक्की आयसोलेशन प्रोसिजरला घाबरतात असा अशी भीती लोकांच्या मध्ये वाटते. आयसोलेशन बद्दल लोकांना अजून काही ज्ञान नाही त्याच्यामुळे घाबरत, एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर आपण नक्की त्याला घाबरत असतो, पण त्यांना घाबरण्यासारखं काही नाही. आयसोलेशन मध्ये फक्त आपण विलगीकरण करायचं अशा लोकांचं, पण जे सस्पेक्टेड आहेत खरोखर सस्पेक्टेड आहेत जे ज्यांना कोरोना व्हायरस बाधित लोकांच्या संपर्कामध्ये आले अशांसाठीच आयसोलेशन आहे. फक्त आपण कशासाठी करायचं की आपल्या थ्रू इतरांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्वतः आयसोलेशन करायचं. जे काही प्रायमरी आपण जे हे सांगितले आहेत मेजर्स सांगितले की आपण खरोखरच जर आरोग्याच्या विभागामध्ये कुठे काम करत असेल, स्वतःहून डॉक्टर असेल, नर्सेस असेल, अशा स्टाफनी मास्क वापरणं गरजेचं आहे. हे आता ड्रॉपलेट इन्फेक्शन ऍक्च्युली तुमच्या ठिकाणी विचारायचं की तुम्ही मेडिकल प्रोफेशन मध्ये आहात तर असे पेशंट तुम्हाला ज्यावेळी येतात किंवा जसं म्हणाला की 15 दिवसापर्यंत पेशंटही कळत नाही तोपर्यंत तुम्हालाही अंदाज नाही होऊ शकणार की तो कोरोना बाधित आहे, तर तुम्ही लोक कशा पद्धतीने प्रिकॉशन घेता आणि तुमच्या मनामध्ये ती भीती असते की तुम्ही इन्फेक्टेड व्हाल का? बेसिकली कसं आहे आयसोलेशनचेही एक 2 ते 3 वेगवेगळे प्रकार आहेत. आयसोलेशन कोणाला करावं आणि आयसोलेशन कुठे करावं, आयसोलेशनला घाबरून जाण्याची तितकीशी गरज नाही आहे, कारण बरेच जणांना थोडीशी सौम्य लक्षणं आहेत पण ती व्यक्ती पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे किंवा कुठेतरी बाहेर परदेशी जाऊन आलेली नाही आहे अशा प्रकारची व्यक्ती आहे आणि समजा ती इन्क्युबेशन पिरियडच्या काळात आहे, तर त्यांना होम आयसोलेशन केलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीने त्यांच्या त्यांच्याच घरी राहायचं आहे, बाहेर इतरांच्याशी कुणाशी संपर्कात राहायचं नाही. आपण होम आयसोलेशन म्हणता पण जसं की घरामध्ये पूर्ण फॅमिली असते, फॅमिली एकत्रितपणे राहते, एका घरात राहतात, तर एका घरात राहत असताना त्या लोकांनी कशा पद्धतीने नक्की राहायचं? असं आहे की ज्यांच्याबद्दल आपल्याला शंकास्पद आहे ते पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील, फक्त शंका आहे, शंकेच्या आपल्या अंदाजावरून फक्त आपण त्यांना होम आयसोलेशन म्हणतो. जर एखाद्याची आपल्याला तीव्रता जास्त आहे असं वाटतं की ही पॉझिटिव्ह व्यक्ती या पेशंटची टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता जर जास्त असेल तर त्याला क्वारंटाईन फॅसिलिटी आहे किंवा आयसोलेशन फॅसिलिटी आहे, गव्हर्नमेंटनी काही प्रोव्हाइड केलेले सेटअप्स आहेत, त्या ठिकाणी आयसोलेट करावं लागतं. पण आयसोलेशन किंवा आपण जर आपल्या सर्दी खोकल्यासाठी डॉक्टरकडे गेलं तर आपल्याला नेऊन त्या ठिकाणी ठेवतील असं प्रत्येकाचं होणार नाही आहे, कारण तिथे सुद्धा लिमिटेड फॅसिलिटी आहेत. ज्यांचे टेस्ट पॉझिटिव्ह आहेत त्यांना डेफिनेटली 14 दिवस त्या ठिकाणी ट्रीटमेंट पूर्ण होऊन सगळ्या गोष्टी होऊन आयसोलेट होणं गरजेचं आहे. त्याला फक्त शंका आहे, त्यांना औषधं दिली जातात आणि घरातच थांबा म्हणून सांगितलं जातं. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या त्यांच्या घरातल्या इतर लोकांना ऑब्झर्व केलं जातं आणि त्यांना जर काही लक्षणं असतील तर त्यांना येऊन रिपोर्ट करा असं सांगितलं जातं. मग होम आयसोलेशन, हॉस्पिटलमधलं आयसोलेशन किंवा क्वारंटाईन फॅसिलिटीमधलं आयसोलेशन या वेगवेगळ्या प्रकार आहेत. जे फॉरेनमधून आलेले आहेत त्यांना डायरेक्टली घरी जायला सोडत नाही, तर त्यांच्या आधी टेस्ट केले जातात, टेस्ट निगेटिव्ह आले तर घरी सोडतात, पॉझिटिव्ह आले तर तिथेच थांबून ट्रीटमेंट पूर्ण केली जाते. त्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्यामुळे आपण त्याला घाबरण्याची गरज नाही. टेस्ट म्हणजे जर बाहेरच्या देशातून लोक भारतात येतात तर त्यांची कशा पद्धतीची टेस्ट केली जाते आणि जर एखाद्याची टेस्ट जर निगेटिव्ह आली तर मग काही दिवसांनी ती टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकेल का? हो, एखाद्याची जरी टेस्ट फॉरेनहून आलेल्या व्यक्तीची किंवा आपल्या भागातल्याही व्यक्तीची जर का निगेटिव्ह आली तर ती काही दिवसांनी पॉझिटिव्ह होऊ शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला जेव्हा घरी सोडलं जातं तेव्हा सांगितलं जातं की तुम्हाला जे काही सिम्पटम्स डेव्हलप होत आहेत ते तुम्ही अमुक ठिकाणी किंवा त्यांना कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले असतात त्यांना रिपोर्ट करा किंवा नियर बाय तुमची जी गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटी आहे
त्या ठिकाणी तुम्ही जाऊन रिपोर्ट करा की जेणेकरून तुम्हाला ट्रीटमेंट फास्ट आपल्याला चालू करायचं. जसं टेस्ट बद्दल बोलतोय आपण, तर मला असं जसं मगाशी आपण म्हटलो की पहिले 14 दिवस तर त्या पेशंटलाच कळत नाही की त्याला कोरोना व्हायरस झालाय, मग जर खरंच त्याने 14 दिवसांच्या अगोदरच जर टेस्ट केली तर ती निगेटिव्ह येऊ शकते की पॉझिटिव्ह येऊ शकते. आणि त्याच्यामध्येच मला असं विचारायचं की नक्की एखाद्याचा राईट टाईम काय असू शकतो की त्यांनी कोरोना व्हायरस टेस्ट करायला हवी. जर त्या पेशंटनी 14 दिवसांच्या आतमध्ये टेस्ट केली तर चान्सेस आहेत की ती टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते किंवा फॉल्सली निगेटिव्ह आपण बरेचदा त्याला म्हणतो, कारण तो इन्क्युबेशन पिरियड असतो, तो व्हायरस अजून पूर्णपणे रुजू झालेला नसतो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये. आणि 14 दिवसानंतर जर लक्षणं डेव्हलप झाली, सर्दी, ताप, खोकला, दम लागणे किंवा निमोनिया किंवा तत्सम लक्षणं जर डेव्हलप झाले तरच मग टेस्ट करावी, ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यावर. कारण टेस्ट करणं हे इंडिव्हिज्युअल व्यक्तीने ठरवण्याची म्हणजे ही गोष्ट नव्हे, तर डॉक्टरनी आणि तो कुठे गेला होता, कुणाच्या संपर्कात आला होता, त्या सगळ्या हिस्ट्रीवरून आपण टेस्ट करतो. कारण टेस्टिंग किट सुद्धा प्रत्येक व्यक्तीची टेस्ट करता येईल अशी सध्या नाही. डॉक्टर कन्सल्टेशन नंतरच होऊ शकतो. अगदी बरोबर. अच्छा, मी डॉक्टर सूर्यवंशीच्याकडे येते. सर, जसं की खूप सारे आपण शासनाकडून ऐकतो किंवा मीडियातून वेगवेगळ्या गोष्टी परत आपल्याला ऐकायला मिळतात की कोरोना व्हायरसचे ह्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, तर आपण नक्की कुठल्या स्टेजमध्ये आहोत आणि या स्टेजमध्ये लोकांनी कसं प्रिकॉशन घ्यायला हवी? आपण जो काही आता डेटा अवेलेबल आहे त्या डेट्याप्रमाणे आत्ताची आपली स्टेज आहे, दुसरी स्टेज आहे. म्हणजे काय, तर जे काही विदेशमध्ये आपल्या इथली लोक भारतीय पर्यटक गेलेत किंवा कामानिमित्त गेलेत आणि ते इंडियात परत आलेत, आपल्या देशात परत आलेत, तर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आणि त्यांच्या जवळची लोक त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळून येणे ही दुसरी स्टेज आहे. इथून पुढची तिसरी स्टेज म्हणजे काय, तर इतर ग्रुपमध्ये इतर ठिकाणी ते पसरणे, मग ही तिसरी स्टेज. आणि हे थोडीशी अवघड आहे, मग तिथं पेशंट ट्रेस करणे किंवा त्यांची हिस्ट्रीतून ह्यांना कोरोनाची बाधा झाली. जसं तुम्ही म्हणताय की आपण दुसऱ्या स्टेज मध्ये आहोत, तर या दुसऱ्या स्टेजचा पिरियड किती असतो? ह्या दुसऱ्या स्टेजचा पिरियड एवढाच आहे की आपण त्याचा किती लवकर त्याचा प्रतिबंध करू शकतो. म्हणजे आता शासकीय यंत्रणा खूप चांगली चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टींना हाताळते, लोकांचा संपर्क जितका कमी येईल तितकी दुसरी स्टेज ही मोठी राहील. आणि ह्याचा उपयोग काय आहे, म्हणजे कोरोना हा प्रॉब्लेम फार मोठा असं नाही, पण कोरोनामुळे उद्भवणारी परिस्थिती आहे, ह्याचा जो काही सिस्टम आहे, हेल्थ सिस्टम आहे किंवा जे काही यंत्रणा, त्या यंत्रणेवरती येणारा ताण आहे, तो ताण तो पण सक्षम झाला पाहिजे. ह्यासाठी महत्त्वाचं काय, तर हे स्टेज लांबवता आली पाहिजे, पेशंटची जी संख्या आहे ही कमी करता आली पाहिजे. आणि तसं ते करण्यासाठी महत्वाची गोष्ट काय, तर लोकांचा थोडक्यात हा शासनाने घेतलेला वेळ आहे सिस्टीम डेव्हलप कर, कोरोनाला फेस करण्यासाठी जी सिस्टीम त्यांना डेव्हलप करायची त्याच्यासाठी घेतलेला वेळ आहे असं आपण म्हणूयात. बरोबर आहे, त्याच्यासाठी घेतलेला वेळ आहे. आणि त्याबरोबर आता आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांनी जे डिक्लेअर केलेलं आहे 22 तारखेला आपण सेल्फ इम्पोज कर्फ्यू फॉलो करायचा, म्हणजे घरातून सर्वांनी आपण त्या दिवशी बाहेर निघायचं नाही आहे, सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत. त्याच्यामागचा पर्पज किंवा उद्देश एवढाच आहे की कोरोना व्हायरस हा एखाद्याच्या शरीरामधून जर बाहेर पडलेला असेल तर तो 10 ते 12 तासाच्या पेक्षा जास्त शरीरातून बाहेर टिकून राहू शकत नाही. जसं की आपण खोकतो, शिंकतो, कोणीतरी रस्त्यावरती थुंकलेलं असतं, तर या ड्रॉपलेट स्प्रेड आपण या गोष्टीने म्हणतो. सर्फेसेस, टेबल्स, दरवाजे, हँडल्स किंवा कॉमन पॉईंट्स, कम्प्युटर आहेत, कीपॅड्स आहेत, ऑफिसमधले लोक असतील, शाळेतले, तर हे स्प्रेड होण्याचे जे ठिकाण आहेत ते या 12 ते 14 तासामध्ये आपण अवॉइड करतोय. त्याच्यामुळं हे जे कम्युनिटी ट्रान्समिशन होतं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा एका समाजातून दुसरीकडे, जे एका शहरातून दुसरीकडे जी स्प्रेड होते, ही स्प्रेड थांबवण्यासाठी किंवा याच्यावरती ब्रेक लावण्यासाठी खूप हे इफेक्टिव्ह. आणि एकदाच नाही, कदाचित 2-3 वेळा या गोष्टी कदाचित रिपीट कराव्या लागू शकतात, जेणेकरून आपण लार्ज स्केलमध्ये ह्याला स्टॉप करू शकतो. मी डॉक्टर माईंच्याकडे येते की अशा अशा परिस्थितीमध्ये लोकांनी कशा पद्धतीचा आहार घ्यायला हवा? असा पर्टिक्युलर आहार काही सांगता येणार नाही, पण सकस आहार हवा, ताजे ताजं जेवण खावं, बाहेर जसे कसं टाळावं. मांसाहाराबद्दल काही लोकांच्याबद्दल बरेच शंका आहे, मांसाहाराबद्दल अफवा पसरतात, पण तसं काही मांसाहारामधनं पसरतोय असं काही नाही आहे. सायंटिफिक रिझन्स काही त्याच्या पाठीमागं नाही आहे. प्रॉपर आपण जास्त स्पायसी फूड नको घ्यायला, पुरेसं पाणी प्यायला पाहिजे, पुरेसे योग्य वेळेला जेवायला पाहिजे, योग्य वेळ झोपायला पाहिजे, त्याच गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे. त्याच्यामध्ये असं एक्स्ट्रा असं काही ह्याच्या संदर्भात असं काही हे तुम्ही खावा ते खावा असं काही, कोरोनाला फाइट करण्यासाठी आपण वेगळं काय खाण्याची गरज नाही, तुम्ही आहे फक्त हेल्दी खाणं गरजेचं आहे एकच. आणि त्यात छोटी गोष्ट ऍड करू इच्छितो की आपला घसा जास्त वेळ कोरडा नाही ठेवला पाहिजे, दर अर्ध्या तासाला
थोडं पाणी किंवा लिक्विड घेऊन तो ओला ठेवला पाहिजे किंवा हायड्रेट करत राहिला पाहिजे. आमचा घसा हायड्रेट करणे, ओला ठेवणे, घसा कोरड पडून द्यायची. खूप वेळा म्हटलं जातं की आपण ज्याला म्हणतो की मिठाच्या पानाच्या गुळण्या केल्या पाहिजेत, तर या कोरडला हे कितपत इफेक्टिव्ह ठरू शकेल. किंवा आणखीन एक असं समजलं जातं की आंघोळ तुम्ही करता त्या पाण्यामध्ये तुरटी फिरवा, ह्या ज्या गोष्टी समोर येत आहेत आयुर्वेदाच्या, तर त्या कितपत लोकांनी करायला हव्यात. ह्या ॲज अ ब्लँकेट रोल म्हणून आपण ॲडवाईस म्हणून नाही सांगू शकत की हे कराव्यात म्हणून, पण केल्या तर याच्यात नुकसान काही होणार नाही एवढं मात्र निश्चित. पण करोनाच्या प्रिव्हेन्शनसाठी हे कराव्यात असं काही यात बिलीव्ह करण्यासारखं काही नाही आहे. पण डेफिनेटली त्याचे इतर व्हायरसेससाठी आणि इतर आजारांसाठी फायदे आहेत, जसं की हळदीचा उपयोग करायचा आहे, तुरटी पाण्यात फिरवायची आहे, मिठाच्या पाण्याच्या, ह्या एक ब्लँकेट रोल म्हणून सगळ्यांना आपण नाही असं सांगू शकत सल्ला की करा म्हणून. पण ठीक आहे, जे हाय रिस्क पॉप्युलेशन आहे त्यांनी या फॉलो करू शकतात. जसं की शासनाने सांगितलं की गरज नसताना तुम्ही घरातून बाहेर पडू नका, पण अजूनही काही लोक आपल्याला दिसतात की कामासाठी असेल बाहेर पडतात. तर बाहेर पडलेले जी लोक घरात नाही आहेत, बाहेर आहेत, त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, म्हणजे बाहेर असतानाही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि ही लोक ज्यावेळी घरी जातात त्यावेळी कशा पद्धतीने प्रिकॉशन घ्यायला हवी? जेव्हा आपण बाहेर असतो त्यावेळी डेफिनेटली मास्क वापरण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपण तिथून पटकन कसं बाहेर निघून येऊ शकू. आणि जे अत्यावश्यक काम आहे किंवा जे आज हे केल्याशिवाय आपलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम होणार आहे तेवढ्याच गोष्टींसाठी बाहेर पडावं, जीवनावश्यक गोष्टींसाठी. जसं तुम्ही मास्क बद्दल बोलला की अजूनही लोकांच्या मध्ये काही गैरसमज आहेत की मास्क वापरायला हवा की नाही वापरायला हवा. अगेन सॅनिटायझर बद्दलही तेच बोललं जातं की तुम्ही सॅनिटायझर वापरायचा, डेटॉल खरेदी करायचं की आहे त्या साबणाने, म्हणजे नक्की कशा पद्धतीने जायचं लोकांच्या मध्ये आजही तो समज गैरसमज आहे. साबण आणि हँड सॅनिटायझर यामध्ये असं काही फारसा फरक नाहीये, पण प्रत्येक वेळी आपण प्रत्येक ठिकाणी हात धुण्याची सुविधा उपलब्ध नसते, पण एक हँड सॅनिटायझर आपण नेहमीच आपल्या खिशामध्ये सुविधा उपलब्ध नाहीये, तुम्ही नेहमी तुमच्याबरोबर सॅनिटायझर. हँड वॉश विथ सोप हे कधीही बेटर ऑप्शन आहे, सायंटिफिकली सुद्धा आणि टेक्निकली सुद्धा. आणि हात धुताना सुद्धा आपण नॉर्मली हात धुतो यापेक्षा या बोटांच्या मधून किंवा हाताच्या पाठीमागच्या बाजूने हे सर्वत्र 360 डिग्रीजनी हात धुणं पूर्णपणे आणि व्यवस्थितपणे गरजेचं आहे. खर तर हात धुण्यावरती जास्त फोकस, म्हणजे कुठेही म्हटलं जातं नाही की तुम्ही पूर्णपणे हातपाय धुवा किंवा आंघोळ करा, तर सगळ्यात पहिल्यांदा हातांवरतीच का फोकस येतोय? कारण त्याच हाताने आपण अन्न टच करतो, त्याच हाताने आपण घरच्या लोकांना टच करतो किंवा दुसऱ्या लोकांना सगळ्यात फर्स्ट आल्यानंतर आपण ग्रीट करतो शेक हँड देऊन किंवा हाताला पाठीला आपण थोपटतो किंवा काहीतरी, त्यामुळे हात हा फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आणखी मला असं विचारायचं की जी लोक घरामध्ये स्वतःला आयसोलेट करतात, घरातून बाहेर जात नाही, तर त्यांनी हात धुण्याची गरज आहे का? काही अंशी कमी प्रमाणात धुतले पाहिजेत, पण जेवायच्या आधी किंवा वॉशरूम मधून टॉयलेट मधून जाऊन आल्यानंतर हे जे बेसिक आपण पर्सनल हायजीन ती आणखीन जास्त काटेकोरपणे फॉलो केली पाहिजे. इव्हन आपले टॉयलेट्स मधले टॉयलेट सीट सुद्धा स्वच्छ ठेवण्याची जास्त गरज आहे किंवा त्याला डिसइन्फेक्ट करण्याची सुद्धा जास्त गरज आहे. मी सगळ्यात सांगू शकतो की हे एअरबोर्न इन्फेक्शन नाही आहे, हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे काय, ह्याचे जे विषाणू आहेत ते कुठंतरी जाऊन थांबतात, खाली सेटल होतात आणि आपण इतरांना कॉन्टॅक्ट करताना बोलताना फक्त हाताचा वापर करतो. त्याच्यामुळे हँड सॅनिटायझेशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात गोष्टी महत्त्वाची हे हँड सॅनिटायझेशन, कारण का ते ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. कुठं त्याचे विषाणू जास्त एअरबॉर्नमध्ये नसतात, म्हणजे वातावरणामध्ये स्प्रेड नसतात, ते कुठं सेटल झालेले असतात. मग ते सेटल झालेले ते आपल्या संपर्कात आलेले, आपण संपर्क कसा करतो, हातानंच करतो, पॅन्ट कोण संपर्क करत नाही. त्याच्यामुळं हात स्वच्छ ठेवणं हा सगळ्यात मोठा मेजर आहे याच्यामध्ये. आणि मास्क वापरणं, आता नवीन याच्यानुसार कंजेक्टिव्हा म्हणजे डोळ्याच्या जे लेअर आहे त्याच्यामधनं सुद्धा संपर्क येऊ शकतो विषाणूंचा असा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं ड्रॉपलेट इन्फेक्शन असल्यामुळं हात स्वच्छ करणं हे सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. अच्छा, मी डॉक्टर सूर्यांशीच्याकडे येते. सर, जसं की म्हटलं जातं हात धुतोय, काही लोक घरामध्ये राहतात बाहेर पडत नाहीत, पण त्यांचा जरी बाहेरच्या लोकांमध्ये मार्केटमध्ये संबंध येत नसेल, पण बेसिक आपल्या ज्या गरजा आहेत, म्हणजे दैनंदिन न्यूजपेपर आपल्याकडे येतो, दूधवाला आपल्याकडे येतो, भाजीवाला येतात, तर या लोकांशी त्यांनी कशा पद्धतीने व्यवहार करायला हवा? म्हणजे आज पेपरमध्येच हे बातमी होती की आणि खूप दिवसापासून व्हॉट्सअपवरती क्लिप फिरत होती की न्यूज पेपरमुळे कोरोना व्हायरसचा त्रास होणार आहे किंवा असं वेगवेगळ्या रोज गोष्टी येत आहेत की ह्यापासून बचाव करा, त्यापासून बचाव करा.
एक बेसिक गोष्ट इथं काय आहे की तुमचा जे काही तुम्ही बाहेर जेव्हा प्रवास करताय, बाहेर जाताय, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी लोकांशी संपर्क करावा लागतोय, तर संपर्क होताना हाताचा कमीत कमी वापर करणे आणि जेव्हा तुम्ही घरी येताय घेतल्यानंतर हात स्वच्छ धुणे, स्वतःचे जे काही हायजीन ते व्यवस्थित जपणे. तुम्ही पेपर वाचताय, माझा प्रश्न असा आहे की जो न्यूज पेपर तुम्ही वाचतो तो एका व्यक्तीने हाताने तुम्हाला दिलेला असतो, जे घरामध्ये तुम्ही दुधाची पिशवी किंवा दुधाची किटली जी घेता तीही हाताने दिलेली असते. आणि अगेन जसं की भाजीवाली असेल तर ह्या गोष्टी हाताने देण्या घेण्याच्या आहेत, तर ह्या गोष्टींमध्ये कशी काळजी घ्यायला हवी? ही जीवनावश्यक गोष्ट आहे, आपण ते करणारच. दुधाची पिशवी आपण घेणारच आणि भाजीपाला आपण घेणारच आहोत, मग हे तर घ्यावीच लागणार आहे. तिथं काळजी कशी घ्यायची? तर त्यानंतर म्हणजे जे काही ऑब्जेक्टला तुम्ही हात लावताय, हात लावल्यानंतर तुम्ही हात स्वच्छ धुणे जेवणापूर्वी किंवा तुमचा हाताचा तुमचा चेहऱ्याला स्पर्श होण्यापूर्वी तुम्ही हात सॅनिटाईज करणं, हात साबणाने धुणे हेच महत्वाची काळजी. कारण तो व्हायरस निर्जीव वस्तूवरती फार काय टिकत नसतो. म्हणजे जर मुळात हात जर सॅनिटाईज असेल तर तो जीवाणूची लागण नाही होऊ शकत असं म्हणायचं? बऱ्याच प्रमाणामध्ये ते कमी होते, लागण होत नाही असं नाही, पण पर्सेंटेजेस खूप मिनिमम. शेवटी या सगळ्या गोष्टी प्रिकॉशन्स, ह्या प्रिकॉशन्स आहेत, ह्या कुठल्याही गोष्टी 100% तुम्हाला कुठलीच गॅरंटी देऊ शकत नाहीत, पण डेफिनेटली खूप पर्सेंटेज या गोष्टीच कमी होईल. डॉक्टर नरोदे, मी परत एकदा तुम्हालाच मला विचारायचं की लोकांच्या मध्ये एक जी भीती आहे की आपण जसं की सेकंड स्टेज मध्ये बोललं जात आहे तर आपण थर्ड स्टेज मध्ये जाण्याची शक्यता कितपत आहे आणि शक्यता आपण नाकारू शकू का? आपण पॉझिटिव्हली या गोष्टीचा विचार करू की आपण थर्ड स्टेज मध्ये जाणार नाही किंवा लवकर जाणार नाही, किंवा तोपर्यंत आपल्याकडे बऱ्यापैकी टेस्टिंग फॅसिलिटीज आणि प्रिव्हेंटिव्ह आणि ट्रीटमेंटच्या फॅसिलिटीज आणि बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतील. एवढीच आपण पॉझिटिव्ह गोष्ट यावेळी विचार करूया, जास्त त्याच्या निगेटिव्ह पार्टकडे जायला नको. पण येस, टेक्निकली जाण्याची शक्यता आहे का? तर आहे, आणि हे थांबवण्यासाठीच आपण आज प्रयत्न करतोय, आणि हे थांबवण्यासाठीच आज आपण हे चर्चासत्र छोटंसं आपण घेतोय की कशाप्रकारे आपण याची रोख हे करू शकतो. आणि अजून एक मला या ठिकाणी एक मुद्दा सांगायचा आहे की सोशल मीडियावरती बऱ्याचशा गोष्टी माहिती पसरवली जाते, बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या बरोबरही असतात, पण बऱ्याच गोष्टीमुळे लोकांच्या मनामध्ये एक भीती किंवा एक संभ्रम निर्माण झालेला असतो. त्यामुळे कुठल्याही सोशल मीडियाच्या न्यूजवरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी एवढंच म्हणेन की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर MHOWF अशी वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवरती जाऊनच त्याच्यावरती आपण माहिती घ्यावी आणि त्यात जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत किंवा जे काही प्रोटोकॉल्स आपल्याला फॉलो करण्यासाठी दिलेले आहेत त्याचंच पालन करावं. बरेचशा फेक न्यूज जनरेट होतात किंवा केल्या जातात किंवा बस जोक्स म्हणून फॉरवर्ड केल्या जातात आणि त्या सिरियसली लोकांच्या मध्ये पसरत असतात, तर त्याच्यावरती खूप काही विश्वास ठेवू नये. कारण कोरोना व्हायरस एका बाजूला राहतो आणि या सगळ्या अफवांमुळे काहीतरी वेगळेच कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतात. डॉक्टर माई, मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं की सरकारने मुलांच्या शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या, परीक्षा रद्द केल्या, पण आज जे आपण वातावरण बघतोय की त्या सुट्टींचा वेगळ्या पद्धतीने मुलं अनुभव घेतात, म्हणजे जिथे मुलं राहतात तिथली मुलं गल्लीतली मुलं एकत्र येऊन मध्ये खेळतात, तर हे कितपत योग्य आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आउट, म्हणजे त्या व्यक्ती जे खेळतात मुलं ते इतरांच्या जे बाधित किंवा संशयित आहेत अशांच्या संपर्कात आलं तर ते तसं होणार आहे, म्हणजे इन्फेक्शन पसरणार आहे. पण असं काही कन्फर्म नाही सांगू शकत मुलांनी खेळायचंच नाही एकत्र. गर्दी कशासाठी टाळायची? कारण का ज्यावेळेला आपण खोकतो, ज्या कोरोना व्हायरस जो असतो ते साधारणतः 1 मीटर अंतरावर किंवा 3 फुटापर्यंत जाऊ शकतो ड्रॉपलेट इन्फेक्शन असल्यामुळे, त्याच्यामुळे आपण गर्दी टाळायची आहे. गर्दी ह्याच्यासाठीच टाळायची ना, हँड सॅनिटाईज म्हणजे स्वतःला फक्त आपण प्रोटेक्ट करायचं, ह्याच्यामध्ये तह करायचं आपल्याला कोरोनाचा जो विषाणू आहे त्याबद्दल तह करायचं, आपण त्याला अटॅक करायचं नाही आहे कारण का आपल्या अजून इम्युनिटी एवढी तयार झालेली नाही आहे, त्याच्यामुळे त्यासाठीच फक्त सांगितलेलं आहे. डॉक्टर नरोदे, कोरोनाबद्दल समज गैरसमज तर समाजामध्ये होत आहेत, आणखीन एक लोकांच्या मध्ये गैरसमज असा आहे की कोरोना बरा होतो का, आणि खूप साऱ्या लोकांना वाटतं की कोरोना झाला म्हणजे आता मृत्यू होणारच का, तर हे कितपत मेडिकली तुम्ही सांगू शकाल? कोरोना व्हायरस ज्यावेळी आपल्याला इन्फेक्ट होतो तेव्हा बरे होण्याचे चान्सेस 95% लोक पूर्णपणे बरे होतात. ज्या लोकांना पूर्वीचेच काही आजार आहे, सॉरी इंटरप्ट करते मी तुम्हाला, की तुम्ही म्हणाला की 95% लोक बरी होतात, तर आतापर्यंतच्या बाकीच्या देशांमध्ये असा रेशो आपल्याला बघायला नाही मिळाला. कारण बाकीच्या देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये सुरुवात जेव्हा झाली त्यामध्ये फरक आहे. त्यांच्याकडे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यांच्याकडे अवेअरनेस नव्हता किंवा गाईडलाईन्स नव्हते. आपल्याकडे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपल्याकडे चायना किंवा इटली किंवा इराण या सगळ्या देशांकडून मिळालेले अनुभव होते, आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी टॅकल करायला थोडंसं त्यांच्यापेक्षा बेटर अवेअर आहोत किंवा इक्विप्ड आहोत.
आणि मगाशी मी म्हणालो तसं सोशल मीडियामुळे सुद्धा हे प्रिकॉशन्स किंवा अवेअरनेस हे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आलेलं आहे. आणि करोना व्हायरस एक वेळा जर झाला तर त्या व्यक्तीला त्याची इम्युनिटी तयार होते, जसं इतर इन्फ्लुएन्झा व्हायरसेस आपल्या वातावरणामध्ये असतात आणि आपल्याला नॉर्मल सर्दी ताप खोकला हे वर्षभर फाईट करण्यासाठी इंटरनल इम्युनिटी डेव्हलप होते. एक वेळा जर झालं तर आपल्याला ते डेव्हलप होते आणि हळूहळू म्हणजे जरी यावर्षी करोना व्हायरस सगळ्यांना नाही झाले तरी कदाचित पुढच्या वर्षी काही अंशी होतील त्याची तीव्रता अजून कमी असेल आणि अजून कालांतराने ती तीव्रता हळूहळू कमी होत जाईल. त्याला हर्ड इम्युनिटी आपण म्हणतो, म्हणजे हळूहळू समाजातल्या सर्व लोकांना सर्व स्तरांना त्याची इम्युनिटी प्राप्त झालेली असेल, ती ओव्हर अ लॉंग पिरियड ती होणार आहे. करोना व्हायरस बाधित व्यक्तीला रिकवर व्हायला म्हणजे तो पूर्णपणे बरा झालाय, करोना मुक्त झालाय याच्यासाठी कितपत पिरियड जाऊ शकतो? सर्वसाधारणतः 1 ते 2 आठवडे तो करोनामधून पूर्ण ट्रीटमेंट घेऊन मुक्त होऊ शकतो. 1 ते 2 आठवडे. मला एक नमूद करावं असं वाटतंय व्ह्यूअर्सना की करोना झाला म्हणजे मृत्यू आला असं अजिबात नाही आहे. डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने त्याचे मॉर्टॅलिटी रेट आपण जे म्हणतो ते 2 ते 5% आहे, म्हणजे तसा कमी आहे. आणि तो मॉर्टॅलिटी रेट जो आहे ना तो कुणाच्या बाबतीत आहे, जे लेटर एजमध्ये आहेत, नंतर वयस्क लोक आहेत ज्यांना पूर्वीचाच डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, मूळचे त्यांना काही आजार आहेत, अशा लोकांचीच मॉर्टॅलिटी आहे. जनरली ही मॉर्टॅलिटी लेटर एजमध्ये आहे. त्यानंतर मग बाकीचे जे लोक आहेत, मगाशी जरूर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त 0.8% एवढी मॉर्टॅलिटी, म्हणजे ज्याला काही कुठलाच आजार नाही अशा लोकांच्या मध्ये 0.8 मॉर्टॅलिटी, म्हणजे मी स्वस्त आहे, मला कोरोना झाला तर मी मरायची शक्यता 0.8% आहे. पण हे फक्त तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली तर शक्य आहे, जर तुम्हाला ट्रीटमेंट नाही मिळाली तर? ऍक्च्युली व्हायरल इन्फेक्शन मध्ये ट्रीटमेंटचा पार्ट हा व्याधी प्रत्यनिक असा नसतो, त्याच्यामध्ये सपोर्टिव्ह मेजर्स केले जातात. व्याधी प्रत्यनिक तर आहे अलीकडच्या, आता वैद्य प्रत्यनिक म्हणजे त्या आजाराला प्रॉपर जसं HIV आपण थांबून ठेवतो तशा पद्धतीने थांबून ठेवण्यासाठी काही मेडिसिन्स आहेत, काही क्युरेटिव्ह मेडिसिन पण आहेत त्याच्यामध्ये. पण ते अजून व्हायरस नवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये रिसर्च डाटा असा काही नाही. ह्याला जसं स्वाईन फ्लू झाला की टॅमी फ्लूची गोळीला मग तो बरा होऊ शकतो अर्ली स्टेजमध्ये आपण दिलं तर, अशा पद्धतीचे मेजर्स अजून डेव्हलप झाले नाहीत त्याच्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायची आहे. डॉक्टर नर्दे, अजून तशा पद्धतीची खूप मोठी भयानक परिस्थिती आपल्याकडे उद्भवली नाही आहे, पण अशा काही भागांमध्ये म्हणजे जसं की आदिवासी भाग असेल किंवा झोपडपट्टी भाग असेल अशा परिस्थितीमध्ये जर कोरोना व्हायरस त्या भागांमध्ये शिरला आणि लोकांच्या पर्यंत जर मेडिकल सिस्टीम पोहोचली नाही किंवा त्यांना ट्रीटमेंट नाही मिळत आली तर असे काही लोक आहेत म्हणजे असं काही मेडिसिन त्यांना मिळू शकेल की जसं की लोक जनरली फिवर आला तर स्वतः टॅबलेट घेतात, तर तशा पद्धतीने कोरोनावरती काही मात करू शकाल, लोक करू शकतात का? तशा प्रकारे करोनावरती मात करणं खूप कठीण आहे, कारण तशा प्रकारचे मेडिसिन्स जनरली कुठेही अवेलेबल नाही आहेत आणि अगदी दुर्लभ भागामध्ये रिमोट प्लेसेसमध्ये सुद्धा त्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे त्यांना थोडंसं निअरेस्ट हेल्थ फॅसिलिटीला यावंच लागेल, त्याशिवाय अवघड होईल नाहीतर परिस्थिती. मला असं विचारायचं की जसं की आपण आपल्या समोर आलेख आहे चीन देशामध्ये ज्या पद्धतीने कोरोना व्हायरस पसरला, त्यानंतर इटलीमध्ये, युरोपियन देशांमध्ये कशा पद्धतीने पसरला, जसं की ही देश टेक्नॉलॉजिकली खूप डेव्हलप आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीने डेव्हलप आहेत, लोक सिस्टीममध्ये काम करतात, डिसिप्लिन लोक आहेत, तरी सुद्धा त्या पद्धतीने कोरोना व्हायरस पसरला. पण जसं की आपण भारताबद्दल बोललो की डिसिप्लिन हा भारतामध्ये थोडासा कमी आहे, आणखी परत टेक्नॉलॉजिकली आणि इन्फ्रास्ट्रक्चरली आपण ॲज कम्पेअर्ड टू युरोपियन देश तेवढे डेव्हलप आपण नाही आहोत, तर मग त्यांची भयानक परिस्थिती आहे, मग तेवढी भयानक परिस्थिती भारतामध्ये होऊ शकेल का? मला नाही वाटत की तेवढी भयानक परिस्थिती त्यांच्यामध्ये जी झालेली आहे तेवढी आपल्यामध्ये होईल. कारण दोन, एक तर आपल्याला त्यांच्या अनुभवातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत किंवा चायनामध्ये आणि जर्मनीमध्ये, इटलीमध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, लेसन्स आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत. आणि आपण ओव्हर कॉन्फिडेंटसुद्धा नाही राहायला पाहिजे, कारण आपण अजून स्टेज 2 आहे आणि कधीही पुढे आपण हा मल्टिप्लाय होऊ शकतो फॅक्टर. त्यामुळे प्रिकॉशन घेणं हे मॅक्झिमम आपण आत्ता सध्या या स्टेजला करू शकतो. आणि जे काही गव्हर्नमेंटचे मेजर्स आहेत, आपण आपल्याकडे एक पाहिजे की आपल्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे, किंवा आपल्याला जर लक्षणं आहेत तर आपण ते ठामपणे सांगितले पाहिजेत, किंवा आपण एखाद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर ते सांगणं ठामपणे गरजेचं आहे. बरेच लोक ही माहिती लपवून ठेवण्याचा, दडवून ठेवण्याचा प्रयत्न जे करत आहेत तर तसं नाही करायला पाहिजे, कारण हे इंटर्न त्यांना स्वतःला, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला आणि सोसायटीला सगळ्यांना सांगतो आहे.
म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की कोरोना व्हायरसची फाईट करणे फक्त शासनाचं काम नाहीये तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं काम आहे की शासनाला रिस्पॉन्स करणे, जसे रुल्स असतील ते फॉलो करणे खरं तर याच्यामध्ये खूप गरजेचं आहे आणि प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये पाहिजे. आणि जर आपण डेफिनेटली एखादी माहिती लपवून ठेवत असू तर त्याचे परिणाम आपल्यालाच ते भोगावे लागतील किंवा सोसावे लागतील. जर तुम्हाला आयसोलेशन सांगितलं तर ते आयसोलेशन पाळलंच गेलं पाहिजे आणि ऑनेस्टली पाळलं गेलं पाहिजे. किंवा शासनाने सुट्टी डिक्लेअर केली आहे तर ती सुट्टी घरात बसूनच घालवली पाहिजे, बाहेर इतरत्र फिरून किंवा एन्जॉय करून नाही ती घालवली पाहिजे, जेणेकरून हे स्प्रेड आपण अजून वाढवणार आहोत. जे त्या त्या गोष्टीचा सिरियसनेस आहे त्या पद्धतीने सिरियसली घ्यायला हवे. डॉक्टर सूर्यवंशी, मला तुम्हाला विचारायचं की खूप वेळा असं ऐकलं जातं की कोरोना व्हायरसची लागण ही फक्त म्हणण्यापेक्षा सगळ्यात अगोदर वृद्धांना जास्त होऊ शकते किंवा लहान मुलांची इम्युनिटी पॉवर कमी असते त्यांना होऊ शकते, तरुण थोडंसं त्यांना कोरोना व्हायरसला फाईट करू शकते, त्यांची इम्युनिटी फाईट करू. तर हे मेडिकली नक्की काय तुम्ही एक्सप्लेन कराल? एक तर कोरोना जो हा व्हायरस आहे हा फ्लूचा व्हायरस आहे. ह्यातली लक्षणं काय आहेत? सर्दी, खोकला, थोडी त्रास आणखीन वाढला तर काय होतं, कोरडा खोकला असतो, हे मसल्स पेन असतात. संसर्ग होताना तो काही वयोगट बघत नाही आहे. अगदी लहान मूल, तरुण असू द्या किंवा वयस्कर, सर्वांनाच संसर्ग होण्याचा धोका तितकाच आहे. फक्त संसर्ग झाल्यानंतर होणारा त्रास हा कोणत्या गोष्टी अवलंबून असणार तर प्रत्येकाची असणाऱ्या रोगप्रतिकार क्षमतेवर असणार आहे. आताच आपण डेटा बघतोय की 13 ते 15 रुग्णांना घरी सोडलेलं आहे आपल्या भारतात. तर अगदी तिथं असणारे जे काही टीम होती डॉक्टरांची, त्यांनी व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं केलेलं आहे आणि फारसा काही त्रास झालेला नाही आहे. आपण बाहेरच्या देशातला डेटा इथं बघत असलो तर इटलीमध्ये जो रेट आहे हा फार जास्त आहे. तर असं का? तर इटली हा युरोपमधला वयोवृद्धांचा देश आहे. मग होते काय, संसर्ग होताना सर्व वयोगटाला होते, पण जे वयस्कर मंडळी आहेत त्याती एखादे वयस्कर मंडळी त्यांचं वय 70-75 आहे पण त्यांना इतर काही त्रास नाही आहे, डायबिटीज नाही आहे, बीपी नाही आहे किंवा इतर कोणतेही आजार नाही आहेत, तर त्यांची प्रतिकार क्षमता ही खूप चांगली आपण म्हणू शकतो. तर काळजी कुणाला घ्यायची आहे ह्या संसर्गापासून? तर ज्यांना इतर काही आजार आहेत, मग तो कोणताही वयोगट असो, अगदी 40 वय आहे तुम्हाला डायबिटीज आहे, तरी तुम्ही काळजी घ्यायची. मुळात वय जास्त वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते, ऑलरेडी त्यांना एक दुसऱ्या रोग झालेला असतात त्याच्यामध्ये आणखीन एक, तर तेवढी फाईट ते करू शकत नाही. पण लहान मुलांच्या मध्ये कुठलेच काही नसतात, म्हणजे जसं की आपण बालिश लहान मुलं म्हणतो तर त्यांना कितपत ह्या गोष्टींचा धोका आहे. आता हेच की प्रतिकार, कोरोना व्हायरस आणि प्रतिकार क्षमता ही खूप महत्वाची आहे. लहान मुलांची प्रतिकार क्षमता ही सदोष नाही ना, त्यांना इतर कोणते आजार नाही आणि इतर कोणते आजार नसल्यामुळे त्यांची जी काही बॉडी आहे ती लढण्याला बऱ्यापैकी सक्षम आहे. त्यामुळं प्रतिकार क्षमता चांगली असणं हा खूप बेसिक गोष्ट आहे. आणि त्यातून होणार काही आहे तर जो काही त्रास आहे किंवा प्रादुर्भाव वाढू शकतो त्या पेशंटला तो कमी होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला इतर जी काही लक्षणं ते होणारच आहेत, सर्दी होणार आहे, खोकला होणार आहे, हे लक्षण होऊ शकतात, पण जो काही त्रास वाढू शकतोय किंवा पुढची स्टेज आहे न्यूमोनिया होणं तर त्या तो त्रास होणारा आपण कमी करू शकतोय. तर ह्यासाठी महत्वाचं काय, अगदी 40 वय असू द्या, 50 असू द्या, 60 असू द्या, 70 वय असू द्या, तुमची प्रतिकार क्षमता चांगली ठेवणे, ते सदोष युक्त असेल म्हणजे इतर काय त्रास असतील तर ते त्रास कमी कसे राहतील ह्या दिवसात ह्याची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे, हेच मला सांगायचं. अच्छा डॉक्टर नर्दे, मला तुम्हाला एक विचारायचं, जसं की मगासपासून आपण बोललो की अजून याच्यावरती तसं तेवढं औषध नाही आहे असंही आपण एका बाजूने म्हणतो आणि एका बाजूने दाखले असेही मिळतात की या लोकांना कोरोनाची लागण झाली होती ते आता पूर्णपणे बरे झालेत, मग नक्की ते औषधाने बरे होत आहेत की कशा पद्धतीने बरे होत आहेत? दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आयसोलेशनमध्ये राहण्यामुळे, औषधांमुळे, थोडंसं रेस्ट घेतल्यामुळे आणि बरेचदा व्हायरल इन्फेक्शन्स हे सेल्फ लिमिटिंग असतात, त्याला हील होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात ते आपण ट्रीट करत असतो किंवा तापाचे इतर औषधं देत असतो, खाणं पिणं, आहार, जेवण हे मेंटेन करत असतो आणि त्यामधून कुठलाही इतर व्हायरल इन्फेक्शन बरा होत असतो. त्याचप्रकारे याची ट्रीटमेंट प्लस प्रिकॉशन्स यामधून दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून ते बरं होणार आहे, बाकी असं स्पेसिफिक एखाद्या गोळीमुळे तो बरं होणार आहे असं नाही. तर जे प्रेक्षक आपल्याला पाहतात त्यांना काय ऍडवाइस आहे आता या स्टेजला, जसे आपण आहोत तर या स्टेजला इथून पुढे पाळणारे प्रिकॉशन्स आणि एकंदरीत तुम्ही काय ऍडवाइस लोकांना द्यायला आवडेल तुम्हाला? मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की पॅनिक होऊ नका, पण मॅक्झिमम प्रिकॉशन्स आपण सगळ्यांनी मिळून घेऊया आणि ॲज अ कंट्री, ॲज अ देश आपण एकत्र थांबूया आणि एकत्र या गोष्टीला लढूया आणि जे काही गव्हर्नमेंटचे डायरेक्टिव्ज आहेत ते आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला जसे आपल्याला गाईडलाईन्स मिळतात
ते आपण फॉलो करत राहूया आणि आपल्याला यातलं काही होणार नाही किंवा आपल्याला कोरोना व्हायरस होणार नाही अशा प्रकारे कुठल्याही ओव्हर कॉन्फिडंट स्टेटमध्ये आपण न राहता मॅक्झिमम प्रोटेक्शन आणि प्रिकॉशन घेऊया आणि आपल्या इतर बांधवांनाही आपण सांभाळून घेऊया. थोडक्यात म्हणजे गव्हर्नमेंट शासन तुम्हाला जे जे काही नियम सांगत असेल त्या नियमांचं कडेकोरपणे पालन होणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पर्सनल हायजीन म्हणजे तुमची स्वतःची स्वच्छता जी तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आणि ही पाळणं गरजेचं आहे. आणि कृपया करून तुम्ही ह्या सर्व एक वज्रधारीचे प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छित की ज्या पद्धतीने सांगितलं गेलं त्या सगळ्या सूचनांचं पालन तुमच्याकडून व्हायला पाहिजे आणि गरज नसताना घरातून बाहेर पडू नका आणि काळजी घ्या स्वतःची.